मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण भारत आणि श्रीलंका यांचे परस्पर संबंध कसे होते याची माहिती घेतली. तर आज आपल्याला भारत आणि चीन आणि इतर देश यांचे कसे संबंध होते याची माहिती घ्यायची आहे. तर आपण चीनला चायना असं त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. मग हा चीन आहे आशियातील एक मोठा असा देश त्या ठिकाणी आहे. आपण बघतो की आपल्याकडे आपल्या भारतामध्ये फार मोठ्या त्या ठिकाणी वस्तू आपण चीन मधून आयात करत असतो. आपण चायनीज वस्तू आपण त्याला म्हणत असतो. फार मोठा व्यापार त्यामध्ये होत असतो चीन आणि भारताचा. मग चीन जर आपण बघितलं तर भारताच्या साधारणपणे उत्तरेस चीन हा देश त्या ठिकाणी आहे. आणि यांचे जे परस्पर संबंध होते ते प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापार होता. तर फक्त व्यापारच नव्हता तर त्याचबरोबर त्यांचे व्यापारातून पुढे सांस्कृतिक संबंध त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि सम्राट हर्षवर्धनने चीनच्या दरबारामध्ये राजदूत पाठवलेला होता. म्हणजे तेव्हाच्या काळापासून आपल्याला म्हणता येईल की चीन आणि भारत यांचे परस्पर त्या ठिकाणी संबंध होते, देवाणघेवाण त्या ठिकाणी होती. मग त्या ठिकाणी आता ज्याप्रमाणे आपण चीनच्या अनेक वस्तू त्या ठिकाणी मागवतो, मग मोबाईल असेल, खेळणी असेल किंवा इतर अनेक वस्तू आपण त्या ठिकाणी मागवत असतो. आणि तशीच त्या ठिकाणी त्यावेळेस चीनमध्ये तयार होणारं जे रेशमी कापड होतं ते आपण त्या ठिकाणी मागवत होतो आणि भारतात त्याला फार मोठी त्या ठिकाणी मागणी होती. मग ते जे रेशीम कापड होतं त्याला चिनांशुक असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. रेशमी कापडाला चिनांशुक असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. मग चिनांशुक त्या ठिकाणी भारतात आणलं जात होतं आणि भारतामधून ते पश्चिमेकडील देशांमध्ये ते भारतीय लोक, भारतीय व्यापारी त्या ठिकाणी पाठवत होते. म्हणजे असा व्यापार फार प्राचीन काळापासून तो चीन आणि भारत यांचा व्यापार त्या ठिकाणी सुरू होता आणि त्यांचे परस्पर संबंध त्या ठिकाणी होते हे आपल्याला दिसून येते. तर हा जो व्यापार आहे हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने जमिनीवरून त्या ठिकाणी चालत असे. मग त्या ठिकाणी धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे जे बौद्ध भिक्खू होते ते चीनमध्ये गेले होते बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी. मग त्यांनी काय केलं, भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत त्या ठिकाणी रूपांतर केले आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार त्या ठिकाणी झाला.